कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही कडक निर्बंध व्यापारावर लावले आहेत। यात अनेक व्यापार शासनाने बंद केले असून ते 1 जून पासून सुरू करण्यात यावे, तसेच 10 तास व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा व्याजात सूट मिळावी। व्यापार वृद्धीसाठी नवीन कर्ज घेतले जाणार आहेत ते कमी दरात उपलब्ध करून द्यावेत। विविध करामध्ये अभय योजना राज्य शासनाने केंद्र सरकारकडून जाहीर करून घ्यावी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभय योजना लागू करावी अशी मागणी धुळे जिल्हा व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्याकडे केली आहे। या संदर्भात अधिक माहिती व्यापारी महासंघचे अध्यक्ष नितीन बंग यांनी दिली आहे। राज्य शासनाने 5 एप्रिल पासून राज्यातील जी काही कोरोनाची स्थिती आहे तिला नियंत्रणमध्ये आणण्यासाठी काही कडक निर्बंध व्यापारावर लावलेत। त्याच्यामध्ये बऱ्याच क्षेत्राचा व्यापार त्यांनी बंद करून ठेवलेला होता, तो व्यापार आता 1 जून पासून सुरू करावा या मागणीचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय राज्यपाल महोदय यांना दिलेलं आहे। यामध्ये किमान 10 तास व्यापार सुरू करावा, सर्व प्रकारचा व्यापार सुरू करावा, जे दीर्घ मुदतीचे कर्ज आहेत त्या कर्जावर व्याजामध्ये सूट मिळावी, व्यापार वृद्धीसाठी जे काही कर्ज नवीन घेतलं जाणार आहे ते कमी व्याजदरामध्ये उपलब्ध करून द्यावं, राज्य शासनाचे स्थानिक संस्थेचे आणि केंद्र शासनाचे जे विविध कर आहेत त्या करांबाबत एक अभय योजना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाकडून जाहीर करून घ्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करांच्या बाबतीतही अशी एक अभय योजना लागू करण्याचे विनंतीचे पत्रक आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना देणार आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्यपाल महोदयांना आम्ही ईमेलद्वारे हे पत्र पाठवलेले आहे।